राज्यात पावसाचा जोर वाढलाय आज अनेक ठिकाणी तुफान पाऊस झालाय या पावसामुळं नद्यांना पूर देखील आलाय या पुराचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात देखील शिरलंय परिसरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी वाहताना पाहायला मिळालं या पाण्यात रस्त्यावर उभी असलेली बस देखील अर्धी बुडाली सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आता वळूयात बातमीकडे ठाणे जिल्ह्यात सलग दोन दिवस तुफान पाऊस झालाय शहराच्या तुलनेत भिवंडी परिसरात जोरदार पाऊस झाला या पावसामुळं कामावरी नदीला पूर आला आणि या पुराचे पाणी बाजूच्या वस्तीत देखील शिरलं परिसरात घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं इतर सकल भागात देखील पाणी साचलं नदी नाका महाड कॉलनी या भागात पावसाच्या पाण्याचे तळे देखील साचले होते या पाण्यात रस्त्यावर उभी असलेली बस अर्धी बुडाली तीन बत्ती खडक रोड शिवाजीनगर भाजी मार्केट कमला हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज चौकासह इतर भागात देखील पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय